ऍक्टिव्ह मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण संपूर येथे नाटिव मतदारसंघातील MIMचे उमेदवार माननीय इंजिनियर सुरेश देसाई. नमस्कार. आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी अंतिम यादी तयार झाली असून आता मैदानात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी या MIM पक्षातर्फे निवडणुकीस सामोरं जात असून MIM पक्षाच्या ज्या ध्येयधोरणं आहेत त्या ध्येयधोरणाप्रमाणे मी माझा अर्ज दाखल केला आहे आणि MIM पक्षामध्ये जवळजवळ 52 उमेदवार या विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्रभर उभे केलेले आहे. माननीय प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब खासदार यांनी अशा ठिकाणी उमेदवार दिले तिथे जिंकूनच देतील अशा जागा त्यांनी निवडलेल्या आहेत. पूर्ण काही 288 जागा आमचा पक्ष लढवणार नाही कारण त्यांना आम्हाला जे गुणवत्ताधारक उमेदवार दिलेले आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातून 52 उमेदवार आमच्या पक्षाने निवडून येतील असंही आम्हाला प्रत्येक समजतं. आता आपण उमेदवारी कायम झालेली आहे. बहुजनांचा तुम्ही पक्षाच्या वतीने मेळ कसा बसवणार आहात आणि त्या अनुषंगाने मतदारांना आपण काय आव्हान करणार? मी आत्ता निवडणुकीला उभं राहिल्यापासून मी प्रथमतः माझ्या मतदार राजांना माझा देव मानतो आणि मतदार राजा मला निश्चितपणे मला साथ देऊन या विधानसभेत मला प्रचंड बहुमताने निवडून देईल. त्याचप्रमाणे या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारचे जाती धर्माचे लोक असून ते संपूर्ण माझ्या पाठीशी आहेत. हिंदू असतील, मुस्लिम आहेत, माझी समाज आहे, मराठा समाज मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी असून त्याचप्रमाणे विविध जाती धर्माचे लोक मला बरोबर घेऊन जायचं आहे आणि जातीवाद्यापासून मला श्रीरामपूर तालुका वाचून जास्तीत जास्त प्रमाणे मला सर्वांचा विकास करायचा माझा उद्देश असून सर्वांचा विकास हाच माझा ध्यास आहे. प्रामुख्याने राहुरी तालुक्यातील 32 गावं आणि श्रीरामपूर तालुक्यातील जी 56 गावं असे 86 गावाचा प्रचार आता आम्हाला करावा लागणार आहे. एकूण 310 बूथ असून या बूथवरती आमचे जवळजवळ प्रत्येक बूथवरती 5 कार्यकर्ते आणि हे सांभाळणार आहे. एकूण 3000 लोकांचा आमचा संच तयार असून आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून विजय हा आमचा हमखास असून आम्ही आमचे 52 उमेदवार आणि त्यात श्रीरामपूर विधानसभेच्या प्रमुखाने मी विधानसभेत आपला श्रीरामपूर शहराचा विकास करण्यासाठी पुरंत आवाज उठवण्यासाठी ह्या ज्या शहराचे प्रश्न प्रलंबित आहेत या मतदारसंघात जे भिजत उघडे पडलेले कामं आहेत ते कामं मी प्रामुख्याने हाती घेऊन श्रीरामपूरकरांना खऱ्या अर्थाने न्याय घेणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचा हा विभागाचा प्रश्न जवळजवळ 20 वर्षापासून प्रलंबित आहे आणि बाकी हेल्पेज म्हणून हा जिल्हा विभाजन होऊ दिला जात नाही असं यापूर्वी घडत आलेलं आहे. परंतु आता काळाची गरज अशी आहे की श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्हा हा विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा कसा होईल या दृष्टीने मी प्रयत्न करून श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टीने मी जास्तीत जास्त लक्ष देऊन प्रथमतः श्रीरामपूर जिल्हा हा सर्व दृष्टीने योग्य असून ते रेल्वे स्टेशन आहे, बाजारपेठ आहे, त्याचप्रमाणे क्षेत्रफळ आहे, ऑफिसेसला जागा आहे आणि स्टाफ पण आपल्या जवळ असल्यामुळं तिथे श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी प्रामुख्याने विधानसभेत आवाज उठून ह्या पूर्ण श्रीरामपूर विधानसभामध्ये 86 गाव आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आम्ही आमची पक्षाची बांधणी केली आहे. देवळी जो परिसर आहे ते 32 गावाचा परिसर आहे. तिथे आमचे आधीपासून 5 वर्षापासून तिथे आमचे कार्यकर्ते कार्यरत आहे. त्यानंतर श्रीरामपूर शहरामध्ये पण आमचे 5 वर्षापासून कार्यकर्ते आहे. ग्रामीण भाग झाला, शहरामध्ये झाला, आमची चांगली बॉडी इथे मजबूत आहे. तर पक्षाच्या जे काय असेल सभासदांनी आम्ही भरपूर केले आहे ते असे समोर पक्षातर्फे सर्वप्रथम आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ओवेसी साहेब, त्यांची सभा आम्ही नक्कीच प्रयत्न करून इथं घेणार आहे. त्यानंतर आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार श्री इम्तियाज जलील साहेब यांची 2 सभा आम्ही त्यांना नियुक्त केलेली आहे. तर परिसरामध्ये आमच्या MIM पक्षाने भाऊ जगदाणे यांना उमेदवारी दिल्याबद्दल सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना अधिक शुभेच्छा देतो. साहेब
70 ते 80 हजारचे जे दूर देतील की मागील वर्ष दुष्काळाचं होतं. स्थानिक आमदाराने त्या प्रश्नावर जो रानोट व्हायला पाहिजे होता ते उठवल्या गेलं नाही. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा वातावरण आहे आणि एक जगधने साहेबाकड तो एक आशेचा किरण म्हणून आज रोजी बघू राहिले. त्याच्या पलीकड आता निळवंड्याचे कालवे गहू घातले. श्रामपूरचा पूर्व भाग पाण्यापासून वंचित होईल अशी शेतकऱ्यांना भीती वाटते. नेमकं इरिगेशन खात्यामध्ये त्यांनी इंजिनियर म्हणून पाण्याच्या समस्येबाबत लोक त्यांच्याकडं एक आदराच्या भूमिकेतून आणि भविष्यकाळ चांगला येईल ह्या भावनेतून समाज आज पूर्व भागातला त्यांच्याकडे पाहत आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना वातावरण हे चांगल्या पद्धतीचं असेल. आणि त्यांनी आजपर्यंत राजकारणात काही भाग घेतलेला नाही. एक कोराचे म्हणून लोक त्यांच्याकडं सही करून त्यांना विधानसभेत पाठवायचं काम केल्याशिवाय राहणार नाही असं एक एकंदर चित्र आमच्या श्रीरामपूरच्या पूर्व भागामध्ये. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.